पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी बहुतांशी जागा राखणार असं दिसतंय, कारण तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त जागा ज्या होत्या त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या होत्या, बारामती, म्हाडा, सातारा आणि कोकणातली जी जागा आहे ती आहे रायगडची जागा. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या हाती पुन्हा एकदा भोपळा, कारण काँग्रेसच्या आधी अजूनही काँग्रेसचं खातं इथं उघडलेलं पूर्ण याच्यात दिसत नाही आहे. सर काय बोलाल देसाई सर, ज्या जागा दिसत आहेत म्हणजे यात एन सी पीला ते 5 ते 3 ते 5 ग्राफिक्स ऑनर, इथे एक भारतीय जनता पक्षाला 5 ते 7, शिवसेना 3 ते 5, राष्ट्रवादीला 3 ते 5 दिसत आहे. म्हणजे मी एकच सेकंद थांबवतो, अशा करता की 2014 जर का ही स्थिती पाहिली तर युपीएच्याकडे 5 जागा होत्या, त्यातल्या 5 पैकी 4 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या आणि 1 स्वाभिमानी पक्षाकडे जागा होती. काँग्रेसला याही टप्प्यात 2014 जागा मिळाली नव्हती, मात्र एन सी पीकडे अतिशय 4 महत्त्वाच्या जागा होत्या. यावेळेला मात्र थोडीशी वेगळी आपल्याला स्थिती दिसते, एक जागा कमी होऊ शकते राष्ट्रवादी संघ. फक्त एकदा सांगतो, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, नगर, म्हाडा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या याच्यामध्ये राष्ट्रवादीला संपूर्ण काँग्रेसच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात जास्त यश मिळणार हे दिसत होतं. याचं कारण शरद पवारांनी ज्या पद्धतीने पहिल्यापासून इनिशिएटिव्ह घेतला होता, पहिल्यापासून अजितदादा पवारांनी पक्ष बांधलेला होता. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातारा जागा येणार हे अपेक्षित होतं. माढामधलं जे गोष्ट आहे, माढा जर राष्ट्रवादीकडे जात असेल, शिवाय बारामती 3 ते 5 जागा त्यात दिसत आहेत. 3 ते 5 जागा म्हणजे त्यात म्हाडा आहे, बारामती, सातारा, रायगड आहे, आता यातली जळगाव किंवा रावेर कोणती एक असू शकते. त्यात जागा नाही दिलेल्या, जागा दिले नाही त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये माढा असू शक असेल किंवा बारामती असेल तर ते जास्त राष्ट्रवादीचं यश असेल. जळगाव आणि रावेरमध्ये राष्ट्रवादीची ताकद तिथे आहे, बऱ्यापैकी ताकद आहे. आणि माझ्या मते उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण उत्तर महाराष्ट्राची आकडेवारी आली का त्याच्यामध्ये? नाही, उत्तर महाराष्ट्राची आकडेवारी येईल अजून. हां, उत्तर महाराष्ट्राची आकडेवारी, कारण त्या ठिकाणी सुद्धा यावेळी आपल्याला लक्षात घ्या की यावेळी गिरीश महाजनांचा कितपत तिथे इम्पॅक्ट दिसतोय आहे, तोही भारतीय जनता पक्षा दृष्टीने महत्त्वाचा आहे. हे अंकुश काकडे आहेत, एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात एन सी पी जे आहे एका जागेचा फटका बसू शकतो, एका जागेचा फटका, तर 3 ते 5 जागा वाढू सुद्धा शकते. नाही, परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी आम्ही पूर्वीच्या ज्या जागा आहे त्या निश्चित राखू असा मला विश्वास आहे. कदाचित एखाद्या अर्धी जागा थोडीशी आमची डेंजर झोन मध्ये असेल. कुठली जागा डेंजर झोन मध्ये? पण नाही, ते एक लक्षात घ्या, तुम्हाला जी अपेक्षित आहे ती तर अजिबात नाही. मला कुठलीच अपेक्षित नाही, तुम्ही नाव तर सांगा, काही हरकत नाही. आता सगळं मतदान झालंय, आता 2 दिवसाने मतमोजायची वेळ आली. बारामती सरळ बोला, बारामतीचं काय? नाही, बारामती तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलं, आता देखील सांगितलं की चांगल्या मताधिक्याने आम्ही ती जिंकणार आहोत. त्यात ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, त्यामुळे आहेत त्या जागा आम्ही निश्चितच राखू, याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही. पण मग माढाची जाण्याची भीती वाटते? आपण नाही, अजिबात माढाची जागा नाही, कदाचित थोडाफार जर का आम्हाला जरा भीती वाटते ती कोल्हापूरच्या जागेच्या बाबतीमध्ये. बाकी सगळ्या जागा ज्या आहेत, सातारा असेल, बारामती असेल, माढा असेल, या जागा आम्ही निश्चितच जिंकू, त्याच्यामध्ये काही अडचण मला वाटत. 3 आल्या तर कोणत्या आणि 5 आल्या तर कोणत्या? आणि जर ती 3 आल्या तर कोणत्या आणि 5 आल्या तर कोणत्या? मला ऐकू आलं, जर 3 जागा आल्या, 3 ते 5 जागा दाखवतात यात, तर 3 आल्या तर कोणत्या आणि 5 आल्या तर कोणत्या हे विचारतोय मी. नाही, मी मला विश्वास आहे की 5 जागा आम्ही घेणार आहोत. आणि आता मला कल्पना नाही इचलकरंजीची या फेज मध्ये होती का चौथ्या फेज मध्ये होती, मला कल्पना नाही. इचलकरंजी नंतर आहे, नंतर आहे. इथे एक म्हाडा, बारामती, सातारा, रायगड, जळगाव, नगर. हो नाही, रायगड एक लक्षात घ्या, रायगड ही आमची यावेळेला ऍडिशनल आहे. बरं, पण मग म्हाडा कमी होईल, कारण म्हाडातलं मागच्या वेळेचं मार्जिन 2000 मताने आम्ही त्या ठिकाणी पराभव झालं. नाही, म्हाडातलं मागचं मार्जिन फक्त 25,000 होतं, जास्त नव्हतं. काकडे साहेब असं आहे, ठीक आहे ना, यावेळेला ते मार्जिन निश्चित 50,000 जास्त झालेले तुम्हाला पाहायला मिळेल. बरं, कारण विजय सिंह गेल्यामुळे. काकडे साहेब, यावेळेला आपण ज्या 5 जागा जिंकू असं म्हणताय, तर आता
आपण त्या सगळ्या परिसराचा मागच्या विधान लोकसभेच्या निवडणुकीचा हा सगळा आढावा घेतला तर फार मोठी राजकीय समीकरणं त्या ठिकाणी बदललेली आहेत आणि आपल्याला आता जे दिवसा स्वप्न पडलं आहे असं मला वाटायला लागलेलं आहे की आपल्याला 5-5 आपण जागा जिंकू. आपली बारामतीची जागासुद्धा अत्यंत डेंजर झोनमध्ये आपण आपल्या अंतरात्म्याने ते कबूल केलं. आम्ही माढा जिंकणारच आहोत परंतु तुम्हाला या वेळेला ज्या तुम्ही 4-5 म्हणताय ना त्यातली एका दुसरी जागा अगदी मिळाली तर मिळेल परंतु सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा फार मोठ्या धोक्यात आहे. आणि हा धोका मी आता बोलतोय मी आता या ठिकाणी अंदाजाने बोलतोय परंतु 23 तारखेला ऐका ना साहेब जरा माझं ऐका आपण बोलतोय ऐका ना साहेब 23 तारखेला निश्चितपणे हे सगळं चित्र कोल्हापूरच्या जागेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पहिल्यांदाच बिघाडी त्याच्यामध्ये दिसली. सतेज पाटलांनी काम केलं नाही आणि आमचं ठरलंय अशा प्रकारचा प्रचार केला आणि ते तो फॅक्टर सतेज पाटील फॅक्टर हा तिथे वर्क होता. तिथे राष्ट्रवादीचा पराभव झाला तर शरद पवारांनी सुद्धा प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता आणि आमचं बी ठरलंय असं त्यांनी त्या भाषेमध्ये उत्तर दिलं होतं. बरोबर. तिथे जर राष्ट्रवादीचा पराभव झाला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जी तिथे ठिणगी पडली आहे आणि ती वर्क करताना कोल्हापूरमध्ये पडली असं दिसतंय. ब्रेक घेऊया कारण ब्रेकची वेळ झाली खूप वेळेपासून. ब्रेक नंतर आम्ही पुन्हा परत येतो.